आपण भारत 1960 घडामोडी हा पाठ शिकतो. कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान? तुम्हाला जी चिठ्ठी येईल त्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही हुशार आहात, तुम्ही अभ्यास केलेला आहे, खरंच तुम्हाला येतं का हे पाहण्यासाठी आपण हा खेळ घेत आहोत. चला चिठ्ठी घ्या. कुबेरावर जे विद्यार्थी त्यांना आपल्याला कुठलाही विषयाला तरी आपण बोलू शकतो असं वाटतं त्यांनी, त्यापण आपण चिठ्ठी उचला. पुढे येऊन बसून घ्या आणि क्रमाक्रमाने एकेका विद्यार्थ्याने आपलं नाव सांगायचं आणि कोणती चिठ्ठी आहे त्याबद्दलची माहिती सांगायची. चला स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, मी संगीत हरटकर आहे.
आणि त्यासाठी निवडणुका 1992 मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोक नेते सरकार अधिकारून झाले. त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान झाले हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. स्वतंत्र भारतीय चळवळीत जवाहरलाल नेहरू हे अग्रणी होते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ते आवडते नेतेही होते. पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर या दिवशी अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या जन्मदिवशी आपण बालदिन साजरा करतो कारण त्यांना लहान मुले फार आवडायची. पंडित जवाहरलाल नेहरूंना सर्व लाडा आपण सगळेच लाडाने चाचा नेहरू असंही म्हणतो. या चाचा नेहरूंच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू, आईचे नाव पत्नीचे नाव कमला नेहरू व मुलीचे नाव इंदिरा गांधी असे होते. या अशा नेत्यावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली. त्यापैकी काही म्हणजे नवभारताचे शिल्पकार डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू, अग्निदिव्य, नेहरू चाचा, नेहरूंची साऊ इत्यादी अनेक पुस्तके त्यांच्यावर लिहिण्यात आली. नेहरू असे म्हणते, नेहरू कायम असे म्हणायचे की जे काम माणसाला अंधारात करण्याची भीती वाटते ते काम माणसाने कधीच उजेडात करू नये. अशा या थोर नेत्याचा मृत्यू 27 मे 1964 रोजी नवी दिल्ली येथे झाला. नेहरूजी कायमच सर्वांचे आवडते होते आणि कायमच सर्वांचे आवडते राहणार. थँक्यू. जेव्हा ते भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या कारकिर्दीत आल्यानंतर काश्मीर प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक युद्ध झाले होते आणि त्या युद्धामध्ये लालबहादूर शास्त्रीजींनी खूप उत्तम नेतृत्व केले होते आणि तेव्हाच त्यांनी आपल्याला जय जवान जय किसान हा नारा देखील दिला होता. त्याचमुळे भारताच्या जनतेचे मनोबल वाढले व पूर्ण भारत देश एकत्र आला होता आणि याचीही कल्पना पाकिस्तानने स्वप्नातही केली नव्हती. आणि त्यानंतर लालबहादूर शास्त्रीजींनी भारताचे सैनिक व शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित केले आणि अशा दोन माणसाचा मृत्यू 11 जानेवारी 1966 रोजी ताशकंद येथे झाला. थँक्यू. माझं नाव प्रतिनी. सर्वप्रथम भारताचे सर्वात पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी यांची चिठ्ठी मला आली आहे. मी त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. 1966 लालबहादूर शास्त्रींचा ताशकंद येथे मृत्यू झाला आणि 1966 श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या सर्वात पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या दडपशाहीचे संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानच्या मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत करते. 1974 श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. या विरोधात देशव्यापी संप आणि निषेध झाला. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिकच बिघडली आणि शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदींच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष निर्माण केला. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. मधील काळात दोन प्रधानमंत्री झाले पण ते अल्पकाळच टिकले, फार काळ टिकले नाही. 1980 पुन्हा निवडणुका झाल्या व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हा पक्ष पुन्हा सत्तेवर आला. धन्यवाद. आपल्या 12 वर्ष 19 मार्च 1991 ते 1998 दरम्यानचे पंतप्रधान होते.